नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण वेळ मोजण्याच्या एककांबद्दल जाणून घेतली। ह्या व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळी कामे करण्यासाठी किती वेळ लागतो याबाबत जाणून घेऊया। आज शेर खानचा वाढदिवस आहे। सर्वजण सकाळपासून त्याच्या वाढदिवसाची तयारी करत आहेत। शेरखानच्या आईने त्याच्या जन्मानंतर त्यांच्या बागेत एक झाड लावले होते। आता त्या झाडावर सुंदर फुले आली आहेत। मुलांनो, तुम्हाला माहित आहे का की झाड उगवायला किती वेळ लागतो? सेकंद, मिनिटे की वर्ष? अगदी बरोबर, झाड मोठं व्हायला बरीच वर्ष लागतात। शेरखानची आई पार्टीसाठी तयारी करत आहे। ती बरेच पदार्थ बनवणार आहे। आता ती विचार करत आहे की पाहुणे येण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत। तोपर्यंत ती सर्व तयारी करू शकेल का? मुलांनो, तुम्हाला काय वाटते, स्वादिष्ट जेवण बनवायला किती वेळ लागतो? महिने, तास की सेकंद? शाबास मुलांनो, तुम्ही याचे अगदी बरोबर उत्तर शोधले। स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी काही तास लागतात। त्यांनी आपल्या आचार्याच्या मदतीने स्वादिष्ट जेवण बनवून घेतले। मुलांनो, इथे शेरखानच्या वाढदिवसा संबंधित काही कामे लिहिली आहेत। तुम्ही त्यांना वेळेच्या एककाशी जोडू शकता का? तुम्ही पाहिजे असेल तर हा व्हिडिओ थांबून ह्याचे उत्तर शोधू शकता। शाबास मुलांनो, तुम्ही यांची अगदी बरोबर उत्तरे शोधली। पार्टीची सर्व तयारी झाली आणि सर्व पाहुणे पार्टीला आले, पण हे काय, बोलूला यायला इतका उशीर का झाला? जेव्हा शेरखानने त्याला उशिरा येण्याचे कारण विचारले तेव्हा गोलूने सांगितले की त्याच्या घराजवळ एक नवीन पूल बनल्यामुळे तो ट्रॅफिक मध्ये अडकला होता। मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की एक पूल बांधण्यासाठी किती वेळ लागतो? अगदी बरोबर, पूल बांधण्यासाठी महिने लागतात। गोलू पण पार्टीमध्ये सामील झाला आणि सर्व मित्रांनी शेरखानचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला। मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारा वेगवेगळ्या कामांसाठी किती वेळ लागतो याबद्दल जाणून घेतले। पुढील व्हिडिओमध्ये ह्या संबंधित काही गैरसमज पाहूया।